नमस्कार सुप्रियाज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत घेवड्याची शेंगेची भाजी तर त्यासाठी आपण इथे पाव के जी शेंगा घेतलेल्या आहेत काही लोक याला पापडी सुद्धा बोलतात तर आपण इथे ह्या पाव के जी शेंगा व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहेत आणि या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर या शेंगा नीट कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते सर्वात प्रथम याची अशी ही साईडची जी शीर असते ती काढून घ्यायची दोन्ही साईडच्या शिरा काढून घ्यायच्या आणि ही शेंग व्यवस्थित आहे की नाही पहायचं आणि त्यानंतर याचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो तर आता आपण गॅस सुरू करून त्याच्यावरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आता आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे त्यानंतर थोडेसे जिरेसुद्धा घालायचे आहेत आणि कडीपत्ता सुद्धा ॲड करायचा आहे ही फोडणी झाल्यानंतर आपल्याला इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहेत ही शेंगेची भाजी अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होते तर या सगळ्या शेंगा घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्येच जेणेकरून ही भाजी अजून चविष्ट होते तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की भेटतील आता या शेंगा तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये घरचा साठवणुकीतला मसाला घालायचा आहे इथे मी दोन चमचे मसाला घातलेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आता हे पुन्हा आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स होईल आता यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनटं शिजू द्यायचं आहे तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ लाईक करण्यास अजिबात विसरू नका तर साधारण पाच मिनटानंतर आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे ही शेंग शिजली आहे का आपण हे थोडस चेक करायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालायचं आहे इथं थोडस मी मोठं जाडं असं कूट करून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं पुन्हा हे शेंगा शिजू द्यायच्या आहेत ही भाजी चपाती भाकरीसोबत अगदी चविष्ट लागते आता दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आता इथे शेंग व्यवस्थित शिजलेली आहे आणि अशा तऱ्हेने या घेवड्याच्या शेंगेची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा थँक्यू